नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 2 महिन्यांचे दरमहा पेन्शन 3,000 रुपये आले आहेत. आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय GR शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, हे 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत आणि किती जिल्ह्यांना हे अनुदान वाटप करण्यात आले आहे, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. चला व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेला हा GR आहे. तर खाली शासन निर्णय पहा. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 41,87,48,760 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य म्हणून 2 महिन्यांकरिता 17,17,25,840 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यानंतर खाली इथे पहा, सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते जुलै 2024 या कालावधीकरिता हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, या जून महिन्याचे 1,500 रुपये आणि पुढील जुलै महिन्याचे 1,500 असे 3,000 रुपये मानधन आता या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना हे मानधन आले आहे ते या ठिकाणी पहा. पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच 6 विभागांना आली आहे. अर्थात सर्वच जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, येत्या 8 दिवसात या महिन्याचे 1,500 लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, तर बाकी 1,500 जुलै महिन्यात जमा होतील. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.